शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर. इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, धडा 21वा, समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था. निर्मिती सौ गोरे व्ही आर. मुलांनो, आपले कुटुंब हे आपले घर असते. घराबाहेरील आपले जीवन सार्वजनिक असते. सार्वजनिक जीवनात विविध सुविधांची गरज असते. सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. यामध्ये वाहतूक, शाळा, दवाखाने यांसारख्या अनेक सुविधांचा आपण सार्वजनिक जीवनात वापर करतो. सार्वजनिक सेवा सुविधा या सर्वांना व सर्वांसाठी सारख्याच उपलब्ध असतात. त्यांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. मुलांनो, आपण गावात किंवा शहरात राहतो. गावाची लोकसंख्या कमी असते आणि शहरातली लोकसंख्या ही जास्त असते. शहरामध्ये कारखाने असतात, बाजारपेठा असतात, तिथे रोजगाराच्या संधी जास्त असतात. सार्वजनिक सुविधा शहरात मोठ्या प्रमाणामध्ये असतात. गाव असो की शहर, तेथील कारभार तिथेच असणारी शासन संस्था पाहते. तिला आपण स्थानिक शासन संस्था म्हणतो. गावाचा कारभार ग्रामपंचायत बघते. नगराचा कारभार नगरपालिका पाहते. मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते. मुलांना तुम्हाला हे माहीत आहे का? प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्रात 21,636 ग्रामपंचायती होत्या. ती संख्या 2010 अखेर 27,993 इतकी झाली. ग्रामपंचायत स्थापन होण्याआधी संबंधित गावाची लोकसंख्या 500 इतकी आवश्यक आहे. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2-3 गावांची मिळून गट ग्रामपंचायत बनते. सार्वजनिक सेवा सुविधा आपण दिलेल्या कराच्या रकमेतून आपल्याला दिल्या जातात. त्यांचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे. सार्वजनिक सोयीसुविधांवरती ताण येतो, पण आपण या समस्येवरती एकत्रितपणे मात करू शकतो. पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन पुरवते. परंतु यापेक्षाही अधिक सेवांची आपल्याला गरज असते. आपल्या गावात तुम्ही बँक पाहिली असेल. या चित्रामध्ये वडिलांबरोबर बँकेत जाणारी मुलगी या ठिकाणी दाखवलेली आहे. तर खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आईवडील बँकेत ठेवतात. तिथे पैसे सुरक्षित राहतात, पैशांची बचत होते. गरज लागेल तेव्हा ते आपल्याला बँकेतून काढता येतात आणि गरजू लोकांना बँक कर्जही देते. या चित्रामध्ये आंतरदेशीय पत्र निहाळणारी मुलगी दाखवलेली आहे. पहा मुलांनो, नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टपाल सेवेचा उपयोग होतो. जगभरात कोठेही आपल्याला पत्र पाठवता येते. एखाद्या परिसरातील काही लोक एकत्र येतात, आपल्या स्थानिक गरजा कोणत्या आहेत त्या शोधतात. त्यानुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे ठरवतात. तो उभा करण्यासाठी आपल्याजवळचे थोडे पैसेही एकत्र जमा करतात. त्या उद्योगातून किंवा व्यवसायातून मिळणारा फायदा सर्वजण वाटून घेतात. लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या संस्थांना सहकारी संस्था असे म्हणतात. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, सुमारे 400 वर्षापूर्वी एक टपाल व्यवस्था पुढीलप्रमाणे होती. गोवळकोंडा येथे प्रत्येक 2-3 मैलांच्या अंतरावर छोट्या छोट्या झोपड्या असत. पहिल्या झोपडीत एक हरकारा असे. आता हरकारा म्हणजे काय? तर टपाल घेऊन जाणारा मनुष्य, त्याला या ठिकाणी हरकारा म्हटलेले आहे. पहिला हरकारा पहिल्या झोपडीतील टपालाची पिशवी नेऊन दुसऱ्या झोपडीत टाके. तेथे दुसरा हरकारा पिशवी घेण्यासाठी तयारच असे. तो हरकारा ती पिशवी पटकन उचलून धावत जाऊन पुढच्या झोपडीत ती टाके. टपाल नेण्याची व्यवस्था अशा रीतीने केली जात असे. या व्यवस्थेलाच डाक व्यवस्था म्हणत.
मुलांनो, नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. या समस्येवर अकोले तालुक्यातील बहिरटवाडीच्या एका शाळेतील बाल संसदेने एक उपक्रम केला. वर्गात पाण्याची बचत या विषयावरती चर्चा सुरू केली. काही विद्यार्थ्यांनी गावातील नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जाते हा मुद्दा मांडला. मुलांनी नळाला तोट्या बसवण्याचे काम कोणाचे असते हे समजून घेतले. मग नळांना तोट्या बसवाव्यात असा आग्रह ग्रामपंचायतीकडे धरण्याचे बालसंसदेने ठरविले. मुलांनी नळांना तोट्या बसवण्याबाबत पत्र ग्रामपंचायतीला दिले. काही दिवसांनी एक स्मरणपत्रही पाठवले. आणखी काही दिवसांनी नळाला तोट्या बसवण्यात आल्या. अशा प्रकारे मुलांनी समस्येचे निराकरण केले. मुलांनो, आपण आज या पाठामध्ये काय शिकलो? सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते आणि नगराचा कारभार नगरपालिका पाहते. मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते. सार्वजनिक सेवा सुविधांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. बँकेत पैसे सुरक्षित राहतात. आपल्याला जगभरात कोठेही पत्र पाठवता येते आणि लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था असे म्हणतात. धन्यवाद.